नमस्कार, चवदार आणि चटकदारमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. न्यू इयर म्हटलं की केक हा आलाच, आणि न्यू इयरसाठी आज मी तुम्हाला पायनॅपल केकची रेसिपी दाखवणार आहे. खूपच छान टिप्स देणार आहे मी या रेसिपीमध्ये, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1.5 कप प्रीमिक्स घेतलं आहे, हे तुम्हाला कुठल्याही केकच्या शॉपमध्ये मिळून जाईल. या 1.5 कप प्रीमिक्समध्ये आपला 1/2 किलोचा केक तयार होणार आहे. 2 चमचे तेल घालायचं आहे आणि पाणी जेवढं लागेल तेवढं घालायचं आहे आपल्याला. तर आधी आपण केकचा बेस तयार करणार आहोत आणि त्याच्यानंतर आयसिंगचं साहित्य मी तुम्हाला दाखवेन. पहिल्यांदा मी प्रीमिक्स घेते एका बाउलमध्ये, त्याच्यानंतर त्याच्यात 2 चमचे तेल घालणार आहे. आता थोडं थोडं करून पाणी घालायचं आपल्याला आणि हलवायचं आहे. प्रीमिक्सच्या ऐवजी तुम्ही घरी सुद्धा बेस तयार करू शकता. पण आजकाल सगळेजण प्रीमिक्सचा वापर करून केक तयार करतात. केक बनतोही पटकन आणि लागतोही मस्त. अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण तयार आहे. आता ते मी या केकच्या भांड्यात काढून घेणार आहे. त्याआधी मी ह्याला कोटिंग करणार आहे. थोडं तेल घालतीये मी खाली, ते व्यवस्थित पसरवून घ्यायचंय. सगळीकडे तेल लावून घेतलंय मी. आता याच्यावरती मी मैदा घेतलाय थोडासा, तो मैदा घालणार आहे आणि व्यवस्थितरित्या सगळीकडे कोट करून घेणार आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित कोटिंग करून झालेलं आहे या भांड्याला. आता ह्याच्यात मी हे प्रीमिक्स घालते. प्रीमिक्स सगळं काढून घेतलंय मी आपल्या या केकच्या भांड्यात. आता मी हे 2 ते 3 वेळा टॅप करणार आहे, म्हणजे जी एअर आली असेल आपल्या मिश्रणात ती निघून जाईल आणि केक छान केक जाळीदार होणार आहे आपला. प्रीमिक्सची तयारी करत असतानाच मी इथे एका कढईमध्ये खाली मीठ घातलंय, वरती अशी तवकडी ठेवली आहे आणि ते 10 मिनिटं मी प्री हीट करून दिले, म्हणजे 10 मिनिटं बारीक गॅसवरती मी कढई ती तापून दिली आहे चांगली. आता ह्याच्यात मी हा आपला केक ठेवतीये आणि आता झाकण ठेवून 30 ते 35 मिनिटं बारीक गॅसवरती आपला केक होऊन द्यायचा आहे. 35 मिनिटं झालेली आहेत. आता मी उघडून बघते झाकण, केक झालाय का आपलं. आता मी टूथपिक घालून चेक करते. हे बघा, टूथपिकला काहीही चिकटलेलं नाहीये, म्हणल्यानंतर केक आपला तयार झालेला आहे. आता हा केक 1/2 तास थंड होऊन देणार आहे मी आणि मग त्याच्या आयसिंगची तयारी करूयात आपण. एक 1/2 तास झाला आहे, केक आपला पूर्णपणे गार झालेला आहे. आता मी हा काढून घेणार आहे. साईडने आपल्याला असं हे मोकळा करून घ्यायचं आहे केक आणि नुसतं पलटी करून अशा पद्धतीने केक निघाला आहे आपला छान, बघू शकता तुम्ही. केकच्या आयसिंगसाठी मी इथे सामान घेतलेलं आहे. ही व्हिप्ड क्रीम बीट करून घेतली आहे मी. ही कशी बीट करायची याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे खाली. त्याच्यानंतर इथे शुगर सिरप करून घेतलंय. शुगर सिरप हे मी 1 वाटी साखरेची पिठी साखर करून घेतली आणि नंतर त्याच्यात 1 वाटी पाणी घातलंय आणि ते चांगलं मिक्स करून असं शुगर सिरप तयार केलंय चेरी सजावटीसाठी. आणि इथे क्रिस्टल बॉल घेतलेत वरती, पायनॅपल क्रश आहे हे आणि हा लेमन येल्लो कलर घेतलाय मी इकडे.
आता केक आपण हा तीन लेयर मध्ये कट करून घेणार आहोत। पहिल्यांदा बघू शकता तुम्ही, ही पहिली लेयर आहे। त्याच्यानंतर आता दुसरी लेयर कट करूया। दुसरी लेयर पण अशा पद्धतीने कट करून घ्यायची आपल्याला। हे पहा, दुसरी लेयर पण कट करून घेतली, छान जाळीदार झाला आपला केक। आता आपण ह्याला आयसिंग करायला घेऊया। आता हा केकचा पहिला लेयर आहे आपला, ह्याला मी पहिल्यांदा शुगर सिरप लावून घेते। शुगर सिरप असं चमच्याने घालायचं आपल्याला, ते छान आतमध्ये मुरलं जातं। शुगर सिरपमुळे आपला केक छान सॉफ्ट होण्यास मदत होते। शुगर सिरप घालून झालेलं आहे आपलं। आता व्हिप क्रीम चा लेयर द्यायचा आपल्याला याच्यावरती, अशा पद्धतीने सगळीकडे लावून घ्यायचे। व्हिप क्रीमचा लेयर देऊन झालेला आहे। आता मी पायनॅपल क्रश घालते याच्यावरती। पायनॅपल क्रश पण लावून झालेला आहे। आता हे जो वरचा लेयर आहे आपला फुगलेला, तो मी मध्ये ठेवणार आहे आणि त्याच्यावरती सेम प्रोसेस करणार। शुगर सिरप पहिल्यांदा घालणार आहे। शुगर सिरप लावून झालंय। आता व्हिप क्रीम, व्हिप क्रीम पण लावून झालेली आहे। आता पुन्हा एकदा पायनॅपल क्रश। आता तिसरा लेयर ठेवते मी याच्यावरती, पुन्हा शुगर सिरप घालायचे। शुगर सिरप घालून झालेला आहे। आता याला आपण वरून व्हिप क्रीमनी कोट करायचे। परत एक पाइपिंग बॅग घेतली आहे मी आणि इथून थोडीशी कट केलेली आहे ती वरून। आता याच्यात मी आपली व्हिप क्रीम भरून घेते। ग्लासमध्ये ठेवून भरते मी, म्हणजे आपल्याला भरायला सोपं जातं। व्हिप क्रीम भरून तयार आहे इथे। आता मी ही सगळीकडे लावून घेणार आहे। व्यवस्थितरित्या अशी सगळीकडून लावून घ्यायची आपल्याला। चारी बाजूनी हे पहा, आधी अशा पद्धतीने मी लावून घेते सगळीकडून गोलाकार। त्याच्यानंतर आपल्याला ती नंतर पाइपिंग बॅगच्या मदतीने आपल्याला ही क्रीम लावायला सोपं जातं। मधल्या लेयरसाठी पण तुम्ही अशा पद्धतीने लावू शकता क्रीम। नंतर हे आपल्याला सगळं व्यवस्थित अशा रीतीने कोट करून घेतलंय सगळं। आम्ही स्पॅच्युलाच्या मदतीने हे पसरवणार आहे व्यवस्थित। साईडचं पण आपल्याला लेयर व्यवस्थित करून घ्यायचं आहे। एका पातेल्यात कोमट पाणी करून घेतलंय मी इकडे। आता त्याच्यात हा स्पॅच्युला बुडवून व्यवस्थित आपल्याला फिनिशिंग करून घ्यायचं। कोमट पाण्यात स्पॅच्युला बुडवल्यामुळे क्रीम त्याला चिटकत नाही आणि छान फिनिशिंग होतं।
आपल्या केकचं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने फिनिशिंग करून झालंय आपलं. आता याच्यावरती आपण डेकोरेशन करूया. ही एवढी व्हिप क्रीम शिल्लक आहे माझ्याकडे. आता मी याच्यामध्ये लेमन येलो कलर टाकते आणि चमच्याच्या सहाय्याने हलवून घेते. थोडासाच टाकायचा आहे, एक दोन थेंब. आयसिंगसाठी मी हे नोझल वापरते. पाइपिंग बॅग मध्ये क्रीम भरून तयार आहे. आता आपण डेकोरेट करूया. अशा पद्धतीने तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही केकला डेकोरेट करू शकता. खाली मी फक्त डॉट डॉट देते. अशा पद्धतीने साईडला पण डेकोरेशन केलं आहे मी. आता इथं वरती तुम्हाला काय नाव लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता. न्यू इयर आहे म्हणून मी हॅपी न्यू इयरचा केक बनवत आहे. कलरफुल बॉल टाकू शकता तुम्ही असे मध्ये. आणि आता शेवटी चेरीज लावते मी. तयार आहे न्यू इयर साठी आपला पायनॅपल केक. मला हा कट आता मी तुम्हाला हा कट करून दाखवत आहे. छान असे लेयर्स दिसतात केक मध्ये आपल्या. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.